नमस्कार मित्र हो, स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत प्रदूषण एक समस्या या विषयावर सुंदर निबंध। प्रदूषणाची समस्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे। वाढती लोकसंख्या, वृक्षतोड, औद्योगिक कचरा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर अशा अनेक कारणांमुळे प्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे। प्रदूषण निसर्गावर खूप वाईट परिणाम करतात। प्रदूषणाचे काही प्रकार। पहिला प्रकार आहे जल प्रदूषण। कारखान्यातील धूर, रसायने इत्यादी मिसळलेले पाणी नदीत किंवा तलावात सोडले जाते, त्यामुळे पाणी प्रदूषण होते। प्रदूषणाचा दुसरा प्रकार हवा प्रदूषण।
गाड्यांमधून निघणारा धूर, कारखाने उद्योगातून बाहेर पडणारा धूर यामुळे हवा प्रदूषण होते. प्रदूषणाचा तिसरा प्रकार ध्वनी प्रदूषण. कारखान्यातील यंत्रांचा आवाज, गाड्यांचे हॉर्न, लाऊडस्पीकर यामुळे ध्वनी प्रदूषण होते. प्रदूषणाचा चौथा प्रकार मृदा प्रदूषण. जमिनीमध्ये शेतीसाठी रासायनिक खतांचा अतिवापर, कचऱ्यावर प्रक्रिया न करता पुरणे यामुळे मृदा प्रदूषण होते. प्रदूषण कोणत्याही प्रकारचे असो ते सजीवसृष्टीसाठी धोकादायक आहे. त्याचे दुष्परिणाम रोखायला हवेत. वाढत्या प्रदूषणामुळे दरवर्षी अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. अनेक घातक आजार जीवघेणे ठरत आहेत.
पर्यावरण वाचवण्यासाठी जलशुद्धीकरण, वृक्ष लागवड असे उपक्रम राबवावेत. प्लॅस्टिकच्या वापरावर निर्बंध घालावेत. धन्यवाद मित्र हो, अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधासाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राईब करा.